विश्रामबाग परिसरातील शंभर फुटी रोडवर असणाऱ्या हॉटेल व्हाईट हाऊसच्या पाठीमागे असणाऱ्या एका हॉटेलमध्ये जेवत बसलेल्या दोघांवर किरकोळ चाकूने वार करून त्यांना जखमी घटना घडलेली आहे सदरचा प्रकार हा बुधवार दिनांक जुलै रोजी भर दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडलाय या प्रकरणी जखमी अभिलाष पायगोंडा पाटील वर्ष तीस राहणार अहिलानगर याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या प्रसाद सुता राहणार सांगली आणि एक अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केलाय याबाबत अधिक माहिती अशी की अभिलाष पाटील हा कुपवाड येथील नगर येथे राहतो बुधवार दिनांक बारा रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तो परिसरातील फुटी रोडवर असणाऱ्या एका हॉटेल व्हाईट हाऊसच्या बाटी मागील हॉटेलमध्ये अभिलाष हा त्याचा मित्र सुनील मुरग्याप्पा चौगुले यांच्यासोबत जेवणासाठी गेला होता या हॉटेलमध्ये दोघे जण जेवण करत असताना संशयित प्रसाद सुतार हा त्याच्या जवळ आला सुतार याने तुम्ही टेबल का वाजवता असं म्हणून त्याच्या जवळ असणाऱ्या चाकूने छातीवर आणि हातावर वार करून त्याला जखमी केलाय यावेळी अभिलाष पाटील याचा मित्र सुनील चौगुले हा यामध्ये आला असता त्याच्यावर देखील वार करून दोघांना जखमी करत सुतार आणि त्याच्या साथीदाराने तेथून पळ काढला घडलेल्या या घटनेनंतर दोघांना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं या ठिकाणी उपचार केल्यानंतर अभिलाष पाटील यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या प्रसाद सुतारसह सह त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगले